वर्ष येत आहे आणि आपण 2022 ला वेगवेगळ्या पद्धतीने गुड बाय म्हणतोय. तसंच वर्ष संपण्याआधी काही लोक त्यांच्या काही खास गोष्टीही करून घेत आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळे 2022 हे वर्ष संपण्याआधी काही खास गोष्टी करते. याबाबतची माहिती नुकतीच ऋताने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिले. 2022 हे वर्ष संपता संपता ऋता तिचं शेवटचं शूट करते. मेकअप रूम मधला फोटो शेअर करत ऋताने ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग लास्ट शूट ऑफ 2022 असं लिहिलं. सध्या ऋता तिच्या एका वेबसिरीजचं शूट करते आणि वर्ष संपताना ती या वर्षीचं शेवटचं शूट करत असल्याचं तिने या फोटोवरून सांगितलंय. मराठी इंडस्ट्रीतली नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यंदाचं वर्ष ऋतासाठी खूपच खास ठरलंय. 2022 मध्ये ऋता लग्न बंधनात अडकली. याशिवाय ऋताची मन उडू उडू झाली ही मालिका या वर्षीची टॉप मालिका ठरली. तसंच याच वर्षी छोट्या पडद्यावरून ऋता मोठ्या पडद्याकडे वळली. ऋताचे बॅक टू बॅक 2 सिनेमे रिलीज झाले. अनन्या आणि टाइमपास 3 या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटी आली. तिच्या टाइमपास 3 मधील भूमिकेसाठी तिला तिचं पहिलं फिल्म अवॉर्डही याच वर्षी मिळालं. तसंच या वर्षी तिने तिचा तिसरा सिनेमा कन्नी देखील अनाऊन्स केला आणि या सिनेमाच्या शूटिंगला देखील तिने सुरुवात केली. तिचं दादा गुड न्यूज आहे नाटक सुपरहिट ठरलं. याशिवाय आता ऋता तिच्या पहिल्या वेबसिरीजचं शूटिंगही करते. त्यामुळे ऋतासाठी 2022 हे वर्ष खूपच खास ठरलं. ऋताप्रमाणेच तुम्हीही 2022 हे वर्ष संपण्याआधी कोणत्या खास गोष्टी करताय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.